प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करतोय, पण जसं म्हटलं की जय जवान जय किसान हा नारा जो दिला गेला त्या नाऱ्यामध्ये पहिलं तर जवानांनी देशाची सुरक्षा हे त्यांचं कर्तव्य आणि किसानचं जे कर्तव्य आहे ते देशातला एकही नागरिक उपाशी झोपू नये अशा प्रकारचं त्यांचं कर्तव्य. तर त्या दोन घटकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आणि त्यांचा जय जयकार देशाने केला तर नक्कीच त्यांचं मनोबल हे वाढेल. पण आजचं हे जे प्रजासत्ताक दिन आहे, प्रजेची सत्ता आपण असं म्हणतो, पण या दोन घटकांनी त्यांचं कर्तव्य बजावत असताना नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे त्याची जाणीव करून देणारा दिवस हा प्रजासत्ताक दिन. लोकशाही आली, अधिकार आले, कर्तव्य आला, कायदा आला, पण हे सगळं करत असताना जबाबदारी म्हणून जे काय आहे, आज 75 वर्षानंतर भारत देश हा एक प्रकारे विश्वामध्ये आपला अधिकार गाजवतो आहे. म्हणजे आज वेगवेगळ्या देशांचे राजदूत हे आपल्या मंत्री पंतप्रधानांच्या दालनाबाहेर हे वॅक्सिनसाठी रांगा लावून उभे आहेत. म्हणजे काय, तर एक प्रकारे हा देश आत्ता मागणारा देश नाही तर देणारा देश झालेला आहे. आणि देणारा देश झालेला असल्यानंतर आपण नागरिक म्हणून आपण या देशाच्या प्रगतीसाठी पुढील वाटचालीसाठी काय योगदान देतो आहे अशी जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. तर मी नागरिक म्हणून काय करतो आहे, माझं कर्तव्य काय आहे, मी या देशाच्या वाटचालीसाठी एकूण काय करतो आहे, हा देश पुढे गेला पाहिजे म्हणून काय करतो आहे, तर हे सगळं आज आठवण्याचा दिवस आहे. त्या विषयीचे वेगवेगळे संकल्प करण्याचा आजचा हा दिवस आहे असं मला वाटतं. आत्ताचा 73वा प्रजासत्ताक दिन आपण इथे सांडपाड्यामध्ये मोठ्या संख्येने साजरा केला. खऱ्या अर्थाने हा प्रजासत्ताक दिन हा अभिमानाचा दिवस आज इथे साजरा झालेला आहे. कारण तुम्ही बघत होतात की सर्वपक्षीय इथे मान्यवर इथे हजर होते, ज्यामध्ये सतीशजी निकम आहेत आमचे, त्याचप्रमाणे नगरसेवक सोमनाथजी वासकर इथे आले होते, आमचे मित्र महेशजी बनकर इथे आले होते, त्याचप्रमाणे रेनबो महिला ग्रुप योगा ग्रुप यांचं खूप मोठं योगदान इथे लाभलं, त्याचप्रमाणे आमचे गार्डन कट्ट्याचे सर्व ज्येष्ठ नागरिक यांचासुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा होता आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये. यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम इथे एवढ्या मोठ्या प्रमाणे साजरा करण्यात आला. आणि
तुम्ही बघत होतात की भारताच्या प्रति सगळ्यांच्या मनात किती आदर आहे, किती स्वाभिमान आहे आणि हे प्रेम आज इथे दिसून आले आहे, त्यामुळेच हा आजचा हा दिवस इथे एवढ्या चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला. तर सर्वांनाच माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये विविध उपाय सगळेजण करत असतात आणि घरचाच उपाय म्हणून घरच्या घरी आपल्याला एक वाफ घेता यावी म्हणून एक स्टीमर आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना आज इथे वाटला आहे, जेणेकरून त्याचा त्याचा एक त्यांच्या आरोग्यात त्याचा सुधार होऊ शकतो किंवा याची काळाची गरज आता यापुढे सगळ्यांना स्टीमर म्हणून लागणारच आहे. इथे ज्येष्ठ नागरिकांना ज्याची गरज आहे म्हणून आम्ही स्टीमर वाटप केलं आहे. 73वा प्रजासत्ताक दिन आजचा 73वा प्रजासत्ताक दिन हा ह्या सानपाडा गार्डनमध्ये सीताराम मास्टर उद्यानमध्ये आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळे आज प्रजासत्ताक दिन आहे असं म्हणून नाही, रोज रेग्युलर आम्ही रोज सकाळी इथे मॉर्निंग वॉक करणारे येणारी मंडळी आहेत. आमचा जवळ हा ज्येष्ठ नागरिक संघाचा जवळजवळ 200 लोकांचा हा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपमध्ये येणारे सर्व लोक या ठिकाणी येऊन आपल्या आरोग्याची काळजी, आपलं शरीर सदृढ राहावं, जसं आपण देशाच्या स्वातंत्र्यदिना स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो त्याग केला आहे, तसं आपण जे नागरिक आहोत, नागरिकसुद्धा देशाचे सदृढ राहिले तर आपला देश पुढे जाईल. खरोखरच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं का आमच्या ज्येष्ठ मंडळींनी, ज्या तरुण मंडळींना आता जी साथ दिलेली आहे का, तुम्ही देशासाठी काहीतरी करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि ह्याच उद्देशाने आज आम्ही सर्व लोक संघटित झालेलो आहोत. इथे कुठलाही पक्षपात कुठल्याही पक्षाचे व्यक्ती म्हणून आम्ही नाही, एक ज्येष्ठ म्हणून, एक देशाचा एक नागरिक, या लोकशाहीच्या आपण घटक आहोत आणि तिचे आपल्याकडून चांगल्या प्रकारे कार्य व्हावं, त्याची अंमलबजावणी व्हावं म्हणून आपण या ठिकाणी आज कार्यक्रम करत आहोत. हा कार्यक्रम खरोखरच मला आंबल्यासाहेबांच्या संयोजकामुळे आणि आमचे शेटे साहेब यांच्या प्राधान्यातून हा आम्ही सगळा ग्रुप आमचा एकत्र जमा करून हा कार्यक्रम यशस्वी केला, यासाठी सर्वांना मी एकदा धन्यवाद देतो आणि मी माझ्या भारतीय झेंड्याप्रति माझी कृतज्ञता व्यक्त करतो. कहते हैं महिलाओं के हक के लिए बोला जाता है. आज यहाँ पर रिपब्लिक डे पे हम लोगों को जो योगा ग्रुप है हमारा, हमारे ग्रुप का नाम है रेनबो ग्रुप, यहाँ पे आके सबको मतलब कि लेडीज़ों के लिए, मेन लेडीज़ों के लिए अपने लिए टाइम निकालो, योग करो. आज जैसे कोरोना महामारी की जो बीमारी है उसमें कहा जाता है कि बराबर है कि अपने को सोशल डिस्टेंसिंग रखना चाहिए, मास्क पहनना चाहिए, सब होना ज़रूरी है, मगर स्वास्थ्य के लिए योग भी होना बहुत ज़रूरी है. औरतों को अपने लिए टाइम निकालो और जैसे कि आज यहाँ पे हम लोगों ने हिस्सा लिया है, इस तरह से हर एक कार्यक्रम में, देशभक्ति के कार्यक्रम में हिस्सा लाओ और जो भी है जैसे भी कि आज हम लोगों ने यहाँ पर आके हमारा मनोबल बढ़े, इसी तरह से सब औरतों का भी मनोबल बढ़े और योग करने की मैं सबको सलाह दूंगी.